एक मल्टीपल जनरेटर बनवण्याची कृती आपण बघूया। यासाठी तुम्हाला लागेल एक लाकडाचा ठोकळा, इन्सुलेटेड कॉपर वायर, शक्तिशाली चुंबक, सीडी, एलईडीज आणि थोडे वॉशर्स। सुरुवातीला मध्ये बोल्ट असलेल्या एका लाकडाच्या तुकड्यावर गमनी एक जुनी सीडी अशी मधोमध चिकटवून घ्या। नंतर दुसऱ्या एका सीडीच्या चार बाजूंना असा गम लावून एक अतिशय शक्तिशाली निओडायमियम चुंबक चिकटवा। बाकीच्या तीन डिंकांच्या जागांवर उरलेले तीन चुंबक चिकटवून घ्या। आता 35 गेजची एक अतिशय पातळ अशी इन्सुलेटेड कॉपर वायर घ्या आणि फोटोफिल्मच्या डबीवरती 500 वेळा गुंडाळा। हलकेच बाहेर काढून सगळ्या बाजूंनी उरलेली वायर नीट गुंडाळत अशी एक कॉईल तयार करा। कॉईलची बाहेर आलेली जी दोन टोकं आहेत त्याच्यावरचं इन्सुलेशन कात्रीनी असं खरवडून टाका आणि ती दोन्ही टोकं एलईडीच्या दोन पायांना अशी गुंडाळून घ्या। ही झाली तुमची कॉईल आणि एलईडीची एक असेंब्ली। अशा 5 असेंब्लीज तयार करून घ्या। लाकडाच्या ठोकळ्यावर लावलेली जी सीडी आहे त्याच्यावर गमच्या साह्याने या 5 असेंब्लीज अशा व्यवस्थित चिकटवून घ्या। थोडीशी कॉपर वायर गुंडाळून एलईडीज जर नीट बसवले तर तुमची असेंब्ली ही अशी दिसेल। आता बोल्टच्या भोवती थोडासा गम लावून घ्या आणि त्याच्यावर एक शिवायची बॉबिन अशी चिकटवून घ्या। मॅग्नेटची जी सीडी आहे त्याच्या वरच्या बाजूला गम लावून एका टूथपेस्टच्या ट्यूबचं जुनं झाकण त्याच्यावर चिकटवा। या झाकणाच्या मध्ये भोक पाडलेलं आहे। सीडीच्या आतल्या बाजूला गम लावून एक स्टीलचा वॉशर बरोबर मध्ये चिकटवून घ्या। गम सुकल्यानंतर ही सीडी बोल्टमध्ये अशी बसवा आणि ती मोकळेपणाने फिरते की नाही ह्याची खातरजमा करून घ्या। वरची जी सीडी आहे त्याच्यावर एका कागदावर इंद्रधनुष्याचे 7 रंग काढून असं व्यवस्थित चिकटवून एक न्यूटनची डिस्क तयार करा की हा तुमचा दुहेरी एक्सपेरिमेंट तयार झाला। सीडी जेव्हा तुम्ही गोल फिरवाल तेव्हा वरचं जे न्यूटनची डिस्क आहे त्यातले 7 रंग मिसळून 15 रंग तर दिसेलच, पण खाली डिस्क फिरल्यामुळे जी मॅग्नेट्स फिरत आहेत त्यामुळे खालच्या कॉईल्समध्ये EMF तयार होईल आणि LEDs लागून असं मनोहारी दृश्य तुम्हाला दिसेल। असा आहे हा न्यूटन्सच्या डिस्कचा आणि छोट्या छोट्या जनरेटर्सचा प्रयोग।